मुंबईतील 4 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांसंदर्भातील सरकारचा अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळला. पोलीस उपायुक्तांच्या बदल्या थांबवण्यासाठी राज्य सरकारनं हा अर्ज केला होता. निवडणूक आयोगानं बदल्या थांबवण्याची विनंती फेटाळून लावलेली आहे. चारही पोलीस उपायुक्त गेल्या 3 वर्षाहून अधिक काळ मुंबईमध्ये कार्यरत आहेत. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यानं एखाद्या जिल्ह्यात 3 वर्षाहून अधिक काळ सेवा दिली असेल तर नियमानुसार अधिकाऱ्याची दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते. मात्र याबाबतीत काही वेगळे निर्णय समोर येताना दिसत आहेत. निवडणूक आयोगानं या बदल्यांचा प्रस्ताव फेटाळलेला आहे असं समजतंय. प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. निखिल, काय नेमकी कारणं दिली गेलेली आहेत अशा पद्धतीनं हा निर्णय फेटाळण्यासाठी? नक्कीच निधी, पाहिलं तर राज्य सरकार राज्य पोलिसातील ज्या माहितीनुसार आहे ती सध्या शहरातील अनेक महत्वाच्या डीसीपींची रँक मध्ये आहे ती रिक्त आहेत आणि या रिक्त पदावरती पदभार म्हणून डीसीपी आहेत ते चालवत असतात. तर ज्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात मुंबईतील 4 डीसीपींच्या बदल्यांना जी मागणीची सूट आहे त्याला फेटाळण्यात आलेलं आहे. तर याचमध्ये आहे ते ज्याप्रमाणे सांगितलं की 3 वर्षाहून अधिक काळ हा डीसीपींना त्या जिल्ह्यामध्ये घालवता येत नाही, परंतु अशा प्रकारची मागणी आहे ती केल्यानंतर नक्की कारण काय आहे ते निवडणूक आयोगाने मागितलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणुकीपूर्वी 4 वर्षामध्ये पोलीस आयुक्त जिल्ह्यातील 3 वर्षापेक्षा जास्त काळ जे घालवलेले अधिकारी आहेत त्यांना निष्पक्षता राखण्यासाठी जिल्हाबाहेर बदली आहे ती करावीच लागते. याशिवाय मुंबई शहरातील अनेक आयजींच्या दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बाबतही सरकारने स्पष्टीकरण आहे ते आता मागवल्याचं या ठिकाणी माहिती मिळते. परंतु 3 वर्षाहून अधिक काळ घालवल्याच्या नंतर देखील ही जी बदली आहे ती का करू नये अशा प्रकारची जी कारणं आहेत ती आता निवडणूक आयोगाकडून मागण्यात आलेली आहेत. निखिल, मात्र संपूर्ण राज्यभरातली जर परिस्थिती बघितली तर आपण बघितलं अगदी रात्री तडकाफडकी बदल्या झालेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या. मग मुंबईच्या बाबतीतच अशा पद्धतीनं निर्णय का फेटाळला जातोय? भविष्यातल्या कुठल्या गोष्टींची कारणं याच्या मागे असू शकतात असं वाटतंय? नक्कीच मुंबईमध्ये पाहायचं झालं तर अनेक विषय आहेत ते या अधिकाऱ्यांकडे आहेत ते प्रलंबित असतात. अनेक मोठमोठे विषय आहेत ते डीसीपी असतील किंवा अधिकारी असतील ते हाताळत असतात. त्यांच्याकडून ही अधिकची माहिती आहे ती मिळवण्यासाठी आणि हा संपूर्णपणे काही प्रकरणांमध्ये हे जे डीसीपी असतात त्यांच्याकडून देखील ही माहिती आहे ती कोर्टाला जाणं असेल किंवा राज्य सरकारला जाणं असेल त्यासोबतच निवडणूक आयोगाला जाणं असेल हे महत्वपूर्ण माहिती आहे तर त्या ह्या ठिकाणी प्रलंबित असतात. त्यामुळे अशा प्रकारची जी मागणी आहे ती होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जे काही राज्य सरकारचे अनेक उपक्रम आहेत त्यामध्येच मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांच्या अजूनपर्यंत माहिती आहे ती त्याच्या चौकशा आहेत त्या पूर्ण झालेल्या नसतात. त्यामुळे अशा प्रकारची मागणी आहे ती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे निवडणूक आयोगाने आता जे आहे ते कारण नक्की काय आहेत ती मागणी ती या ठिकाणी राज्य सरकारकडे मागितलेली आहे. निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.